हेलो लर्नर्स, वेलकम टू लर्न ऑन, लर्न एवरीथिंग ऑनलाइन। आपण आपल्या आजच्या रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये दशमान परिमाणे या पाठाचा स्वाध्याय क्रमांक 2 आणि 3 पूर्ण करणार आहोत। आपल्याला माहिती की आपण एक रेकॉर्डेड आणि एक लाईव्ह अशा पद्धतीने व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे, जेणेकरून आपला अभ्यासक्रम लवकर पूर्ण होईल। कालच्या भागामध्ये आपण दशमान परिमाणांमध्ये मिली, सेंटी, डेसी, मीटर, डेका, हेक्टो, किलो या सर्व परिमाणांची माहिती घेतली, ज्यामध्ये भागाकार केव्हा करायचा, कितीने करायचा आणि गुणाकार केव्हा करायचा आणि कितीने करायचा या भागांची आपण माहिती घेतली। आज आपण 19.2 मधील उदाहरणे सोडवणार आहोत। 19.1 ची उदाहरणे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत। ज्यांना ज्यांना अडचण येते त्यांनी तो व्हिडिओ अगोदर पाहावा, त्यानंतर 19.2 च्या व्हिडिओकडे यावं। तर चला स्टार्ट करूया आपण। या ठिकाणी 19.2 चा पहिला प्रश्न आपल्याला दिसतो, तो आपण काल पूर्ण केलेला आहे। ओके, हा पहिला प्रश्न आपण कालच्या व्हिडिओमध्ये पूर्ण केलेला आहे, तो सगळ्यांनी एकदा चेक करून घ्यावा, ठीक आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या प्रश्नांकडे जाणार आहोत। आपला जो पुढचा प्रश्न आहे त्याच्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी। 10 ग्रॅम सोन्याची किंमत 21,300 रुपये असल्यास, पहा काय म्हटलेलं आहे, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 21,300 रुपये असल्यास 7 ग्रॅम 500 मिलीग्रॅम सोन्याची किंमत किती। ठीक आहे, तर आधी आपल्याला काय करावं लागेल, याला सगळ्यांना आपल्याला एक काम करावं लागेल, मिलीग्रॅममध्ये किंवा ग्रॅममध्ये कन्वर्ट करावं लागेल। आता 10 ग्रॅम सोन्याची किंमत आपल्याला दिलेली आहे, ठीक आहे। तर आपण या सगळ्यांचं जर रूपांतर मिलीग्रॅम मध्ये केलं आणि मग याचं जर उत्तर काढलं तर काय येईल पहा। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 10 ग्रॅम मध्ये किती मिलीग्रॅम असतात। आता मिली कडून ग्रॅम कडे जायचं आपल्याला, तर इथे पहा, मिली, सेंटी, डेसी आणि मीटर। आता इथे ग्रॅम म्हणजेच इथे मीटरचं काम होतंय। बघा, जिथे आपण ग्रॅम म्हणतो तिथेच आपण मीटर सुद्धा वापरतो। या ठिकाणी बघा, ग्रॅम आहे आणि मिलीपासून आपल्याला जायचंय, तर ग्रॅमपासून मिली किंवा मिलीपासून ग्रॅम, तर इथे आपल्याला ग्रॅमचं रूपांतर मिलीमध्ये करायचंय, तर आपल्याला ग्रॅमपासून 1, 2, 3 स्टेप खाली यावं लागेल। 3 स्टेप खाली येणं म्हणजे काय होतं बेटा, की या ठिकाणी 10 ला आपण 10 च्या 3ऱ्या घाताने म्हणजे 1000 ने गुणतो। तर इथे 10 ग्रॅमचे काय होतील, 10 ग्रॅम बरोबर 10 गुणिले 1000 म्हणजे 10,000 मिलीग्रॅम होतील, ठीक आहे। हे झालं 10,000 मिलीग्रॅम। आता 10,000 मिलीग्रॅमने 21,300 रुपये त्याची किंमत आहे, ठीक आहे। तर 1 मिलीग्रॅमची किंमत किती होईल, 1, 2, 3, 4, तर ती 2.13 एवढी होईल असा याचा अर्थ होतो, ठीक आहे। आता आपल्याला म्हणजे साधारणतः 2 रुपये 13 पैशाच्या आसपास हे उत्तर येतं मिलीग्रॅममध्ये काढलं तर। आता आपल्याला विचारलेलं आहे 7 ग्रॅम 500 मिलीग्रॅम सोन्याची किंमत किती। आता 7 ग्रॅम 500 मिलीग्रॅम, 7 ग्रॅममध्ये किती मिलीग्रॅम असतात, जसं 1000 ने आपण गुणलं होतं 10 ला, तसं 7 ला सुद्धा आपण जो 7 ग्रॅम आहे त्याला 7 गुणिले 1000 करा, तो 7000 मिलीग्रॅम होईल आणि त्याच्यामध्ये वरचे 500 मिलीग्रॅम मिळवा, कारण आता हे सगळं मिलीग्रॅममध्ये कन्वर्ट झालं, तर 7500 होईल। ओके, एवढं मिलीग्रॅम झालं सोनं। तर बघा, 1 मिलीग्रॅमची किंमत 2.13 आलेली आहे, तर 7500ची किती, आपल्याला सरळ गुणाकार करायचा आहे। म्हणजे आपण एक काम करू, 2.13 ला 7500 ने गुणूया। आता इथे काय होतं, 2 ने आपल्याला पुढे ढकलायचंच आहे, आपण सरळ सरळ गुणाकार करू शकतो संख्यांचा, 5 3 15। आता तुम्ही 213 गुणिले 75 सुद्धा करू शकता। चला, 213 गुणिले 75 पटकन गुणाकार करा, चॅटबॉक्समध्ये उत्तर टाका।
हाँ तो तुम्ही गुणाकार केला असेल तो गुणाकार येतो 15,975। ओके, वर लागले 2-0 आणि आपण पॉइंट देतो 2 नंतर, तर हा 2 नंतरचा पॉइंट मुळे हे 2-0 उडून जातील आणि उत्तर येईल 15,975। तर या ठिकाणी 15,975 म्हणजे जे आपलं उत्तर आहे ते येते पर्याय क्रमांक 4। एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, इथे आपण सुरुवातीला मिलीग्रॅमचं रूपांतर मिलीग्रॅम मध्ये केलं आणि मग 1 मिलीग्रॅमची किंमत काढण्यासाठी 21,300 ला भाग दिला आणि त्यानंतर 7 ग्रॅम 500 मिलीग्रॅमचं रूपांतर देखील मिलीग्रॅम मध्ये केलं आणि त्याला 1 च्या आलेल्या किमतीने गुणलं। तर या पद्धतीने गुणाकार, भागाकार आणि परिमाणांचं एकमेकात रूपांतर या पद्धतीने इथे विचार केलेला आहे, पण हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न ठरतो। यानंतर आपल्या समोर जो प्रश्न आहे, तिसरा प्रश्न, एका पेटीत काय म्हटलेले पाहून घ्या। एका पेटीत प्रत्येकी 250 ग्रॅम वजनाच्या 12 व प्रत्येकी 300 ग्रॅम वजनाच्या 8 वस्तू आहेत। त्या सर्व वस्तू आणि पेटी यांचं एकूण वजन 8 किलो 400 ग्रॅम भरतं, तर फक्त पेटीचं वजन किती किलोग्रॅम असेल? सिंपल काम आहे, आधी आपल्याला दोघांचे पूर्ण वजन काढून घ्यावं लागेल। म्हणजे पहा, एका पेटीत 200 ग्रॅम वजनाच्या 12 वस्तू आहेत, ठीक आहे। तर 12 वस्तूंचं वजन किती होईल हे आपल्याला आधी काढावं लागेल। तर आपल्याला सुरुवातीला 12 250 × 12 करावं लागेल। तर हे 0 होतात, 12 × 5 = 60, 7 × 6 आले, ठीक आहे, 7 × 6 आले आणि 12 × 24 = 30। तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल 3,000 ग्रॅम झालं। आपल्याला पूर्ण उत्तर मिलीग्रॅम मध्ये काढायचे, सॉरी किलोग्रॅम मध्ये काढायचे। आपण आधी ग्रॅमचं रूपांतर किलोग्रॅम मध्ये केलं तर 3,000 ग्रॅमचा 3 किलोग्रॅम होतो, म्हणजे हे झाला 12 वस्तूंचं वजन। आता दुसऱ्या 300 ग्रॅम वजनाच्या किती वस्तू आहेत? 8 आहेत, तर त्यांचं 2400 ग्रॅम होईल। 2400 ग्रॅम म्हणजेच बघा, 1,000 ने जर तुम्ही याला भाग दिला, ठीक आहे, तर 2.4 किलोग्रॅम येतं, म्हणजे साधारणतः 2.5 किलोग्रॅम। आणि ह्यांच्या सोबत जर पेटीचं वजन घेतलं, त्या सगळ्यांचं, या दोघांचं एकूण वजन किती होईल? 5 किलो 400 किलोग्रॅम होईल, 5 किलो 400 ग्रॅम। पहा, तर इथे 5.4 किलोग्रॅम झालं। ओके, आता पहा, पेटीसह वजन याचं 8 किलो 400 ग्रॅम आहे, तर 8 किलो 400 ग्रॅम आहे, तर फक्त पेटीचं वजन किती होईल? तर आपल्याला एकच काम करावं लागेल, 8,000 किंवा 8 किलो 400 ग्रॅम याच्यातून 5 किलो 400 ग्रॅम वजा करावं लागेल। ओके, तर मग आपण हे जर वजा केलं तर सरळ सरळ आपल्याला उत्तर सापडतं, हे 400 तून 400 गेले 0 आणि इतर आले 3, म्हणजेच फक्त पेटीचं वजन 3 किलोग्रॅम होईल। याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे। काय केलं आपण? 200 ग्रॅम एका वस्तूचं वजन होतं, अशा 12 वस्तूंचं वजन आपण किलोग्रॅम मध्ये काढलं, 3 किलो झालं। 300 ग्रॅम वजनाच्या 8 वस्तू आहेत, त्यांचं किलोग्रॅम मधलं वजन 2 किलो 400 ग्रॅम आलं, 2.4 म्हणजे काय? 2 किलो 400 ग्रॅम। आणि एकूण वजन दिलं होतं पेटीसह 8 किलो 400 ग्रॅम, तर सगळ्या वजनातून 2 वस्तूंचं वजन मायनस केलं तर पेटीचं वजन उरतं, म्हणजे ते 3 किलोग्रॅम येतं। तर अशा प्रकारे याचं उत्तर असेल 3 किलोग्रॅम। ओके, आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊ। लक्ष देत चला सगळ्यांनी काळजीपूर्वक। 5.304 लिटर याचे आपल्याला उत्तर काढायचे। आता हे मिली लिटर, ग्रॅम, डेसी लिटर आणि हे दिलेले, तर आपल्याला यातला कोणता पर्याय बसतो हे पाहावं लागणार आहे, ठीक आहे, ते आपल्याला पाहावं लागणार आहे। चला पाहूया। तर इथे आपण अगोदर एक काम करू शकतो, हा 5.304 जो आहे त्याला साध्या अपूर्णांकामध्ये लिहूया। आपल्याला माहिती आहे कसं लिहितात, 5 × 4 20, 20 मध्ये 3 मिळवा, 23/4 हे झालं लिटर, 4 ने भाग देऊया 23 ला, म्हणजे दशांश मध्ये याचं उत्तर काढून घेऊ लगेच आपण।
चारा पंचे वीस, उरले तीन, पॉइंट दिला शून्य, चार सते अठ्ठावीस, उरले दोन, पुन्हा शून्य दिला, चारा पंचे वीस। आता हे झालं लिटर मध्ये, ठीक आहे, लिटर मध्ये झालं। जर आपण याचं उत्तर 5.75 या पद्धतीनेच येणार हे आता पक्क झालेलं आहे, त्याच्यामध्ये 5.75 असा नंबर दिसणारा कोणता पर्याय आहे? बघा, पहिल्या आता 5.25 आहे, इथे 7.5 आलेलं आहे, ते तर नक्कीच येणार नाही। 45 ग्रॅम दुसरा ऑप्शन सुद्धा येणार नाही। तिसऱ्यामध्ये पण 52.25 आहे, तो पण येणार नाही। मग 5.75 वाला ऑप्शन आपल्याला नंबर 3 दिसतो, हेच आपलं उत्तर आहे। पण तो एका दिसतो म्हणून उत्तर मार्क करू नका। इथे लक्षात घ्या, आपल्याला डेसी लिटर मध्ये कन्वर्ट करायचं, तर लिटरचं डेसी पर्यंत कसं जातो आपण? लिटर कडून डेसी कडे येताना आपल्याला फक्त काय करायचे? 10 ने गुणायचे। आपला कालचा चार्ट लक्षात घ्या, कारण डेसी हे लहान एकक आहे, तर मोठ्याकडून लहान्याकडे येताना आपण गुणत असतो। आता एकच स्टेप खाली यायचे म्हणून 10 ने गुणूया, याला 10 ने गुणलं तर काय होतं? 1 दशांश पुढे सरकतो, म्हणजे याचं उत्तर येतं 57.50 डेसी लिटर, आणि म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3। ओके, चांगला प्रश्न होता। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। हा पण तसाच आहे, 2306 ग्रॅमचं रूपांतर विचारले आपल्याला। आता ग्रॅम पासून जर विचार केला तर आपल्याला इथे दिलेलं आहे 23.06 हेक्टोग्रॅम, 2.306 डेकाग्रॅम, पुन्हा पहा 23,060 डेकाग्रॅम, 230.6 किलोग्रॅम। आता जर याची सगळीच उत्तरं पॉसिबल आहेत, कारण सगळ्यामध्येच 2306 हा नंबर दिसतो, पण इथे एक अडचण आहे, आपल्याला कन्वर्शन करून पाहावं लागेल सगळेच त्यामध्ये बसतात का। म्हणजे पहा कसं, जर ग्रॅमचं हेक्टो करायचं असेल तर आपल्याला भाग द्यावा लागणार। आता ग्रॅम पासून हेक्टो पर्यंत जायला किती स्टेप आहेत? बघा, ग्रॅम पासून हेक्टो जायला 2 स्टेप आहेत, म्हणजे आपल्याला 100 ने भागावं लागेल। जर आपण याला 100 ने भाग देतो म्हटलं तर 23.06 आपल्याला हेक्टो पर्यंत जायचं होतं, ठीक आहे। 2306 ग्रॅम आहेत, तर याचं हेक्टो करायचं असेल तर आपल्याला ग्रॅम पासून हेक्टो पर्यंत जायचंय, तर आपल्याला 2 स्टेप वर जावं लागेल। वर जाणं म्हणजे काय करणं आहे? याला भाग देणं आहे। ओके, भाग देणं आहे। मग याचा जर विचार केला तर सरळ सरळ पहिलाच ऑप्शन आपल्याला असा दिसतो ज्यामध्ये आपल्याला उत्तर सापडलेलं आहे, कारण 100 ने भाग दिला तर बरोबर हेक्टोग्रॅम 23.06 येत आहे। तुम्ही पाहू शकता 2306 जर आपण 100 ने भाग दिला तर उत्तर 23.06 येतं, आणि हे रूपांतर कशात झालेलं आहे? हेक्टो मध्ये झालेलं आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे। इथे 2 पर्याय आपल्याला निवडायचे नाहीत, म्हणून आपण पुढील पर्यायांचा विचार करणार नाही। चला, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, खाली कमेंट बॉक्समध्ये काय अडचण असेल तर टाकत चला। आता इथे विचारलेलं आहे 6वा प्रश्न, 7.5 चौरस मीटरचे किती चौरस सेंटीमीटर होतात? इथं खूप मुलं चुकतात, हे थोडंसं लक्ष द्या। 7.5 चौरस मीटर आहे, चौरस म्हणजे क्षेत्रफळ विचारलेलं आहे, आपण आधी काम करू शकतो। 7.5 चौरस मीटरला आपण असं लिहू शकतो, 7.5 × मीटर × मीटर, तर असे चौरस मीटर होईल। ते काम करूया, 7.5 मीटरचे सेंटीमीटर कसे होतात? 100 ने गुणून, आणि इथे 100 ने गुणून, म्हणजे आता हे कशात कन्वर्ट झालं? आता हे चौरस सेंटीमीटरमध्ये झालं। चौरस म्हटल्यामुळे 2 वेळा गुणावं लागणार, हे लक्षात घ्या, तर क्षेत्रफळ तयार होतं। आता आपल्याला एक काम करायचंय, 7.5 इथे 4 घरं पुढे जाऊन 0 द्यायचे, तर 1 घर गेलो, 2, 3, 4, तर सरळ उत्तर किती सापडतं? 75,000 चौरस सेंटीमीटर। तर सरळ सरळ या ठिकाणी आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2। काय केलंय आपण? 7.5 चौरस मीटरला 7.5 × मीटर × मीटर केलं, चौ मीटर म्हटलंय, चौ म्हणल्यामुळं 2 वेळा मीटर × मीटर करावं लागेल, ठीक आहे। सिमिलरली त्याचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करायचं, तर 1 मीटरमध्ये 100, दुसऱ्यात 100, मग या सर्वांचा गुणाकार करा, तो 75,000 येतो, आणि ते एकक चौरस सेंटीमीटर झालेलं आहे।
आता पुढचा प्रश्न पहा. एका नळातून दर सेकंदाला 25 मिलीलीटर पाणी वाहून जात असल्यास 2.5 तासात किती लिटर पाणी वाहून गेले? चांगला प्रश्न आहे. पहिल्यांदा आपल्याला 2.5 तासाचं रूपांतर सेकंदात करूया. तुम्हाला माहिती आहे एका तासात किती सेकंद असतात? 3600. मग 2 तासात किती होतील? 3636, 7200, 7200 होतील. 2.5 तासातले 2 तास संपले, आता अर्धा तास म्हणजे किती? 1800 सेकंद. तर आपल्याला हे हा झाला अर्धा तास. म्हणजे 2.5 तासात एकूण किती सेकंद होतात? तर 7200 आणि 1800. म्हणजे सरळ सरळ 9000 सेकंद होतात. ठीक आहे. आता एका सेकंदाला 25 मिलीलीटर पाणी वाहून जातं, तर 9000 सेकंदात किती जाईल? एकावरून अनेक काढायचे तर गुणाकार करावा लागेल. तर सरळ सरळ आपल्याला इथे 9000 गुणिले 25 करावं लागेल. तर हे किती येतं? 225/3 0. पण हे झालं उत्तर आपलं मिली लिटर मध्ये. बघा इथे आपल्याला मिली दिलेलं आहे प्रश्नात, तर मिली लिटर. पण आपल्याला उत्तर काढायचे किती लिटर पाणी वाया जाईल विचारले. तर लिटर करण्यासाठी याला 1000 ने भाग द्या, ते 3 कॅन्सल होतील. तर 225 लिटर पाणी वाया जाईल आणि म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. पहा प्रश्नामध्ये काळजीपूर्वक लक्ष देऊन पाहत जा काय माहिती दिलेली आहे. खूप मुले करतात, काही जण फक्त 2.5 तासाचं रूपांतर सेकंदात करून पर्याय क्रमांक 1 ला राईट करतात, पण तसं नाहीये. आपल्याला दर सेकंदाचं दिले आणि 9000 सेकंदाचं विचारले, तर गुणाकार करावा लागेल आणि उत्तर लिटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मिली पासून लिटर पर्यंत आपल्याला 3 स्टेप वरच्या बाजूला जायचे. वर जाणं म्हणजे भाग देणं, म्हणून 1000 ने आपण त्याला भाग दिला. आता 8वा प्रश्न पहा. 8व्या प्रश्नात काय म्हटलेलं आहे? 0.5 किलोग्रॅम या सगळ्याचं जे रूपांतर आहे ते दिसतात, आता वाचत नाही मी, याचं रूपांतर ग्रॅम मध्ये करायचं. आपल्याला हे सगळेच ग्रॅम मध्ये करून घेणं जास्त योग्य आहे, हो की नाही? चला करून पाहू. आता बघा, किलोग्रॅम आणि ग्रॅम मध्ये मोठ्याकडून लहान्याकडे जातोय. आपल्याला माहिती आहे 1/2 किलो म्हणजे 500 ग्रॅम असतं, तर आपण इथे लिहू शकतो 0.5 किलोग्रॅम जो दिलाय त्याला आपण लिहूया 500 ग्रॅम. ठीक आहे, तर इथं पहिल्यांदा घेऊ 500. हे आता सगळं ग्रॅम मध्ये होते. 50 डेकाग्रॅम. आता बघा, डेकाग्रॅम पासून ग्रॅम पर्यंत जायचंय, म्हणजे बघा मिली सेंटी डेसी मीटर डेका म्हणजे फक्त 10 ने भाग द्यायचा आहे. ठीक आहे, तर डेकाकडून म्हणजे 50 डेकामध्ये किती ग्रॅम असतील? तर इथे बघा, डेकावरून ग्रॅम वर यायचे, 1 स्टेप खाली यायचे, म्हणजे आपल्याला इथे काय करावं लागेल? गुणावं लागेल, कारण परत डेका हे मोठंच आहे, तर आपल्याला खाली यायचंय. तर 10 ने गुणा, म्हणजे 50 ला परत 10 ने गुणा, 500 येणार. हे पण छान. 5000 डेसी ग्रॅम, 5000 डेसी ग्रॅम सुद्धा 500 ग्रॅमच होतो. आता मिलीग्रॅमचं ग्रॅम करायचंय तर आपल्याला 1000 ने भागावं लागेल, म्हणजे इथे आपण जर या संख्येला, ठीक आहे, 1000 ने भाग दिला तरी उत्तर 500 येतं, म्हणजे हे सगळे 500 ग्रॅम झालेले. तर 4 वेळा 500 ग्रॅम किती होतात? 2000 ग्रॅम होतात. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. ज्यांनी ज्यांनी पहिला व्हिडिओ पाहिलेला नाही कालचा, तो मात्र आवर्जून पहा. त्यामध्ये आपण नियम दिलेले आहेत, हे रूपांतर करताना काय काय विचार करावा लागतो. चालेल, ओके. आता याच पद्धतीने 9 क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो 2018च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. इथे लक्षात घ्यायचंय तुम्हाला, 23 किलोमीटर 46 डेकामीटर या सगळ्यांचं आपल्याला 2 ऑप्शन निवडायचे आहेत. म्हणजे एक तर उत्तर किलोमीटर मध्ये काढायचंय आणि एकाचं उत्तर मीटर मध्ये काढायचंय. चला हा प्रश्न मी तुम्हाला होमवर्क म्हणून देतो. ठीक आहे, याला होमवर्क म्हणून देतो. तो तुम्ही वहीमध्ये सोडवायचा आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये टाकायचा आहे. चालेल, हा प्रश्न तुम्ही करून घ्या. मी इथे काही सेकंद थांबतो, याचा स्क्रीनशॉट काढा आणि हा प्रश्न सगळ्यांनी सोडवायचा आहे आणि तो मला कमेंट बॉक्स मध्ये या व्हिडिओच्या टाकलेला दिसला पाहिजे. सोडवा, पाहूया किती जणांना जमतं.
स्वतः सोडून पहा, कुठे उत्तर पाहून करू नका। फक्त दोन कामं करायचे, आधी सगळ्याचं रूपांतर किलोमीटर मध्ये करा, एक उत्तर किलोमीटर मध्ये येईल आणि दुसऱ्याचं उत्तर मीटर मध्ये करायचंय तर मीटर मध्ये करून घ्या। आणि कोणते दोन पर्याय येतात, कारण दोन पर्यायाचं उत्तर आहे सांगितलेलं आहे, ठीक आहे, गुड। अशा प्रकारे आपला 19.2 हा स्वाध्याय इथे संपतो। आता आपण 19.3 कडे जाऊ। काय म्हणलंय पहा, 3 किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा 10 मीटर अंतरावर झाडे लावली तर किती झाडे लावली? 3 किलोमीटरचा रस्ता आहे आणि 10 मीटर अंतरावर लावलं तर आपण असे दुतर्फा म्हणल्यामुळे दोन भाग करू, तर इकडे 3 किलोमीटर आणि इकडे 3 किलोमीटर असा लांब रस्ता आहे। पण मीटर केल्यामुळे आपल्याला माहिती आहे 3 किलोमीटर मध्ये 3000 मीटर असतात, इकडेही 3000 मीटर होईल आणि दोन्हीकडे 10-10 मीटर वर झाडे लावली तर इथून 10 वर एक लावला, पुन्हा दुसरं झाड लावलं, तिसरं झाड लावलं, चौथं झाड लावलं। आता विचार करा, 3000 मीटर मध्ये 10 मीटर प्रमाणे किती झाडं लागतात? 300 झाडं लागतात। इकडे सुद्धा 10 मीटर प्रमाणे किती लागतील? 300 झाडं लागतील। पण एक गंमत आहे, आपण जेव्हा याचे 10-10 मीटरला झाडं लावतो तेव्हा हे जे पहिलं अंतर आहे 1 मीटर इकडे वाढतं आणि इकडे 1 अंतर वाढतं, तर हे 1-1 म्हणजे 2 झाडं एक्स्ट्रा होतात। तर इथे 300 आणि 300 याच्यामध्ये 2 ऍड करा तर उत्तर 602 झाडांचं येईल। पण आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2। काय केलं आपण, 10 मीटर अंतरावर जर तुम्ही झाडं लावत गेलात तर पहिला जो पॉइंट तुम्ही लावलेला असतो एकदम रस्त्याच्या कडेला आपण झाड लावलं, ठीक आहे, आणि तिथून पुढे 10-10 मीटर वर लावलं तर आपल्याला 1 जास्त लागलेलं दिसतं झाड, तर 300 ऐवजी 301 लागतात, कारण तुम्ही कोपऱ्यात 1 लावलाय, असं 2 कोपऱ्याचे 2 झाडं एक्स्ट्रा होतात, त्यामुळे उत्तर 602 येतं। खूप मुलं 600 करतात, तसं करू नका, ठीक आहे, छान। आता जाऊया 2.7 डेका लिटरचं 25 डेसी लिटरशी गुणोत्तर किती। आता डेकाचं डेसी करायचंय तर बघा, मिली सेंटी डेसी मीटर डेका। आता डेसी पासून डेकापर्यंत म्हणजे डेका आणि डेसी यांचं आपल्याला गुणोत्तर काढायचं, तर आपण डेकाचं रूपांतर डेसी मध्ये करणं कधीही चांगलं। तर डेकापासून डेसी पर्यंत यासाठी 100 ने गुणावं लागेल, म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल पहा, 2.7 डेका जो आहे, 2.7 डेका लिटर जो आहे त्याचं रूपांतर डेसीत करायचंय तर त्याला 100 ने गुणूया, 2 घर खाली या, म्हणजे 270 होईल, ठीक आहे, हे झालं आता डेसी मध्ये। आता 270 डेसीला 45 डेसीने आपल्याला गुणोत्तर विचारलेले, आता दोन्ही डेसी मध्ये कन्वर्ट झाले तर 9 3 27, 9 5 45, आता 30/5 आलं गुणोत्तर, 30 5, 5 1 5, 5 6 30, म्हणजे फायनल गुणोत्तर किती येतं मित्रांनो, 6 1, 6 1 याचं उत्तर येतं, म्हणजे हे गुणोत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे, ओके। तर इथे 19.3 मधला हा दुसरा प्रश्न येतो, आपण डेकाचं रूपांतर डेसी मध्ये केलं आणि मग त्याला सॉल्व केलं। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। एका शाळेतील 10 वर्गांमधील प्रत्येक वर्गाच्या 43 मुलांना 250 मिलीलिटर प्रमाणे किती लिटर दूध लागेल? बघा, 10 वर्ग आहेत, एका वर्गात 43 मुलं आहेत, तर 10 वर्गात किती मुलं असतील? 43 × 10, 400 मुलं असतील। प्रत्येकाला किती दूध देतोय आपण? 250 मिलीलिटर, म्हणजे आपण प्रत्येकाला 0.5 लिटर दूध देतोय, तर 430 मुलांना 250 मिलीलिटर प्रमाणे किती दूध लागेल ते पाहूया। तर 430 × 250 करा, तर हा गुणाकार येतो मित्रांनो, याला गुणिले 250 केलात तर 1,07,500 मिलीलिटर येतं। पण आपल्याला लिटर मध्ये विचारलंय म्हणून आपण ह्याला काय करूया, 1000 ने भाग देऊया, तर इथे आपल्याला उत्तर सरळ सापडतं, 107.5, म्हणजे 107 लिटर आणि 500 मिलीलिटर, म्हणजे 107 आणि वर 0.5 लिटर, या पद्धतीने यांना पर्याय क्रमांक 1 एवढं दूध लागेल। आपण काय केलं, 10 वर्गात 43 मुलाप्रमाणे 430 मुलं होती, प्रत्येकाला 250 म्हणून गुणाकार केला, मिलीलिटर मध्ये उत्तर आलं, पण लिटर करण्यासाठी 1000 ने भाग दिला। हे कन्वर्शनच महत्वाचं असतं, याचा तुम्हाला पुढे मोठ्या वर्गांमध्ये खूप उपयोग होईल। आता हा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे, एक आयताकृती बाग आहे, चला आपण इथं काढून घेऊ। या बागेच्या लांबीला दिलेलं आहे 50 मीटर आणि रुंदी आहे 30 मीटर,
आता इथे सुद्धा 50 मीटर येईल आणि इथे सुद्धा 30 मीटर येईल. तर हे झाला आपला आयत. याच्या चारही बाजूवर दोन दोन मीटरवर एक खांब लावला. आपण समजा इथे दोन दोन मीटरवर एक खांब लक्षात घेऊ. ठीक आहे, इथून एक खांब लावला तर दोन दोन मीटरवर जर आपण इथे खांब लावायचं ठरवलं तर असे काय खांब लागतील? ओके नाही, तसे जिथे लागतील प्रत्येक कोपऱ्यावर दोन दोन मीटर प्रमाणे आपण खांब लावत जाऊ. तर असे किती खांब लागतील विचारले. रस्त्याच्या झाडाचं जे उदाहरण होतं तसंच आहे, पण तेव्हा रस्त्याची झाडं एक ते जो रस्ते होते ते दोन्ही बाजूला सरळ जाणारे होते, पण इथे आपल्याला आयताच्या बाजू एकमेकांना छेदताना दिसतात. तर इथे जर तुम्ही इकडून एक वाढवला तर तो दोनदा मोजल्या जाईल. तो 30 मीटरमध्ये पण मोजल्या जाईल, 50 मीटरमध्ये पण ही कोपऱ्याची मोजल्या जातील. तर हे टाळण्यासाठी आपण एक काम करू, इकडे वाढवणं आणि इकडं कमी करण्यापेक्षा सरळ 50 मीटर लांबी आहे तर 50 मीटरमध्ये विचार करा, 50 मीटरमध्ये तुम्ही असा विचार करा 2 मीटर प्रमाणे किती लागतील. 50 भागिले 2, इकडे 25 झाडं लागतील एका बाजूला. एका बाजूला 25 50 च्या, तर दुसऱ्या बाजूला 25. आता या पद्धतीने रुंदीकडून 30 ला 2-2 प्रमाणे किती 15, 2 बाजूचे 15 आणि 15 30. तर हे 50 आणि 30 गंमत अशी आहे की इथे 80 झाडं लागतील. इथे लक्षात घ्या, कोपऱ्यावरचे झाडं आपण जर इकडूनही मोजले आणि इकडूनही मोजले तर जास्त मोजल्या जातील, तसं आपल्याला करता येणार नाही. म्हणून त्यांना आपण एकदाच मोजण्यासाठी म्हणून आहे तेवढंच धरूया. तर 50 मीटरमध्ये 2 प्रमाणे 50 म्हणजे 25 25 आणि इकडे 15 15 असे 80 झाडं लागतील. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक सी. चला, कळत आहे? आयताकृती आहे, बंधाकृती असल्यामुळे आपल्याला असं करावं लागेल, नाही तर आपल्याला एक झाड एक्स्ट्रा मोजावं लागतं. ठीक आहे, इथे तुम्ही एक्स्ट्रा मोजत बसलात तर ते दोन्हीकडूनही मोजल्या जाईल. प्रत्येक पॉईंट हा दोनदा मोजल्या जातो, तो नकोय म्हणून आपण त्याला ॲज इट इज धरलेले. 30 लिटर औषधातून 125 मिलीलिटरच्या किती बाटल्या भरता येतील? किती बाटल्या भरता येतील तर भागाकार करावं लागेल. तर आधी 30 लिटरचं रूपांतर मिलीलिटरमध्ये करू. आपल्याला माहिती आहे 30 लिटर म्हणजे 1 लिटरमध्ये 1000 मिलीलिटर असतात. तर 30 लिटरमध्ये किती होतील? 30 लिटरमध्ये 30,000 मिलीलिटर होतील. त्याला 125 ने भाग द्यायचा सरळ सरळ. तर इथे तुम्ही 25 ने देऊ शकता. 25 5 125, 25 1 25 उरले 5, 25 2 50 याला 1200. ठीक आहे, 1200 म्हणजे इथे 1200 ला 5 ने भाग द्या. 5 2 10 11 12, 5 24. तर माझ्या माहितीप्रमाणे इथे आपल्याला किती बाटल्या भरता येतील? 240. पर्याय क्रमांक 3. चला, शेवटचा प्रश्न पाहूया. आपण 2 एक्झरसाइज पूर्ण करत आहोत. एक तुम्हाला होमवर्क क्वेश्चन दिलेला आहे, तो पण तुम्ही पूर्ण करा. 720 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 7 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? आता तो तसाच प्रश्न आहे. बघा, ही 720 मीटर लांबीची दोरी आहे. आता कापताना पहिल्या कोपऱ्यात तर कापणार नाही आपण, 7 ठिकाणी कापायची आहे म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि शेवटचा 7 असेल. तर 1 2 3 4 5 6 7 सातव्या ठिकाणी पण कापायचंय म्हणून इथे काप देऊया. बघा, काप तर 7 दिसले पाहिजे, 1 2 3 4 5 6 7, पण 7 कापल्यामुळे समान भाग किती होतात? 1 2 3 4 5 6 7 8 होतात समान भाग. इथे 7 ने भागायचं नाही, 8 ने भागायचं. तर 720 ला 8 ने भागा तर इथे 90 मीटर होईल. पण आपल्याला डेसी मीटर मध्ये विचारले तर मीटरचं डेसी मध्ये करायचं म्हणजे खाली यायचं तर गुणायचं. एकच घर खाली येतो म्हणून 10 ने गुणा तर 900 डेसीमीटर होईल. तर प्रत्येकाची लांबी 900 डेसीमीटर म्हणजे पर्याय क्रमांक 3 होईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ दोनदा पहा. जो प्रश्न कळत नाही त्याला परत रिपीट एकदा पहा. 2 वेळा पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच तो कळेल आणि प्रॅक्टिस वाढवा. उद्या आपण म्हणजे नेक्स्ट पिरियडमध्ये 19.4 ला आपण लाईव्ह सेशनमध्ये घेणार आहोत आणि 19.5 पुन्हा रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये मिळेल. या पद्धतीने 2 दिवसात आपण हा लेसन पूर्ण करत आहोत. अशाच पद्धतीने आपण लाईव्ह आणि रेकॉर्डेडमध्ये सर्व लेसन पूर्ण करणार आहोत. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका. आवडला असेल तर लाईक करा. नवीन कुणी पाहत असेल पहिल्यांदा तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू लाईव्ह सेशनमध्ये. तोपर्यंत हॅपी लर्निंग विथ लर्न ऑन. हॅव अ नाईस डे. गुड बाय.